आता विद्यातील कदम नेत्र रुग्णालयात होणार सर्व प्रकारची नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया अल्पदरात. या नेत्र रुग्णालयात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण नेत्र तपासणी, फेको इमल्सिफिकेशन शस्त्रक्रिया, तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया, मधुमेही रुग्णांची नेत्रपटल तपासणी, बिनटाकेची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू निदान व शस्त्रक्रिया, लासरू शस्त्रक्रिया, कॉन्टॅक्ट लेन्स, लेसर उपचार मार्गदर्शन यांसारख्या संपूर्ण तपासण्यासाठी आजच कदम नेत्र रुग्णालयात भेट द्या. खानापूर तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार दिनांक 29 जानेवारी रोजी होणार आहे. तालुक्यातील 9 ग्रामपंचायत अनुसूचित जाती आणि 17 ग्रामपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर 38 ग्रामपंचायत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत. शुक्रवारी येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आरक्षण सोडत होईल अशी माहिती तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी दिली. सरपंचपद आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी केले. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा दिवस निश्चित झाल्याने नुकत्याच पार पडलेल्या 13 ग्रामपंचायतीसह तालुक्यातील 64 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. खानापूर तालुक्यातील 13 गावात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यावेळी प्रथमच सरपंच आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होत असल्याने ग्रामस्थांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तालुक्यातील 64 पैकी 9 ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असेल. यापैकी 5 महिला असतील. 17 ग्रामपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. यापैकी 9 ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी असणार आहे. उर्वरित 38 ग्रामपंचायत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. यापैकी 19 ग्रामपंचायतीत सरपंचपद महिलांसाठी असणार आहे. 64 पैकी 33 ग्रामपंचायतीत सरपंच महिला असणार आहेत. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, व्हीटा.